ते म्हणी राम चिंतित जावा पुढे वैखरी रामाधी बरावा अरे बाबा राकेश चल लवकर उशीर झाला गुरुजींचा मुलगा आणि गुरुजीत जर उशिरा गेले तर कसं चालेल अण्णा तुम्ही चला मी आलोच आई येतो अरे बे राकेश नक्कीच मस्तीवर गेलाय तो गोपाळला घ्यायला फार मैत्री व दोघांची चल येतो गोपाची वस्ती लांब आहे आणि सायकल पण नाही त्याच्याकडे चल आपण निघूयात अरे तिकडे कुठे चाललाय इकडे चल कायम झोपेत असतो का तू राम भाऊ अरे थोडी भाजी भाकरी घेऊन जा किरण हा जातो आई जातो ऊन वारा पावसात दोन रोप ही वाढली ऊन वारा पावसात दोन रोप ही वाढली अस जीवाच मैत्र अशी संगत झडली अस जीवाच मैत्र अशी संगत झडली शाळा सोबती जोडीच अशा लाडीच घोडीच शाळा सोबती जोडीच अशा लाडीच गोडीच दिस मास वर्षा मधी अशी जादू ही घडली केली अंगत पंगत आली खेळाला रंगत भविष्याच्या सपनाची अशी पायरी चढली तो शिवाला जोडून स्नेह धागे या प्रेम भावनेला हृदयात
स्थान आहे मैत्री आहे मैत्री अमृताचा वाटून घास खावा दो खात अमृताचा वाटून घास खावा आनंद देऊनी हा आनंद घेत जा या वर्षी तुम्ही केलेली प्रगती आता आपण पाहूया. विनायक धर्मा पवार 30 पैकी 18 गुण, राकेश श्रीधर नगरे 30 पैकी 21 गुण, त्याच्यानंतर रामभाऊ शिवा पोकंदे 30 पैकी 30 गुण. माय शाळेत पहिल्यांदा मधला पास झालो मी. खरं? होय. बघ, पुस्तक नाही म्हणून नाराजून बसला होता. समधी देवाची कृपा, पण त्या राकेशने पुस्तक दिली म्हणून समध झालं. लई चांगलं पार आहे ते. काय माय, मी अभ्यास केला तसं काही नाही. बर, सगळे त्याचं कौतुक करताय असं. अरे रागवतस कशा पाई, तू तर आहेच हुशार. माझ लई गुणाच पोर आहे ते ग बाई. लई गुणी लेकर बुद्धी ते ही तयाखना शक्ति दे मुक्ति दे या मुचा मना 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 शक्ति दे मुक्ति दे आ मुझा मना. आता खायला काय देऊ? गोलोलीला काय देऊ? धपाटे धपाटे धपाटे. रामोलपा पाटी तीन ना ताटात दोन. ए ए पाच नको पाच नको. सात. बर रामो काळा मुद्दाम धपाटे केले. आवडतात ना तुम्हाला? काय रंभाऊ आई, अजूनही तुम्हाला आमच्या आवडी निवडी लक्षात आहेत? हे मग आई कोणाची आहे? माझी आहे. माझी आहे. माझी आहे. बाळानो असा हा आधार द्या रे एकमेकांना कायमचा. हो आई, आम्ही एकमेकांना कधीही विसरणार. येस बर आई, चल आम्ही जाऊन येतो. कुठ ओळख? मला माहित नाही. काय ओळखलं?
दरवाजा डोंगरावर चाललात ना चला 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 चलो चलो अरे बघा बघा तुमच्यापेक्षा मोठी करतो बघा ढिगोरी यार किती तकड आहेत माझ्याकडे सांभाळ पडलं बत्ती पडू दे पडू दे राम्या तू बदलला नाहीस आणि बदलणार पण नाही खरच यार आयुष्यात कुठला सुखाचा क्षण असेल ना तो इथे येस इथे निवांत बसण आपण ज्या ज्या वेळी इथे येऊ ना त्या त्या वेळी आपल्याला आपल्या लहानपणीच्या आठवणी येणार आहेत खरंय गोपाळ तुला आठवत आपला 10वीचा रिझल्ट लागला होता आणि आम्ही तिघेही तुला शोधत होतो मी इकडे जाते आता कुठे शोधायचं मी इकडे जातो गोपी ए गोपू गोपी गोपाळ गोपाळ कुठे गेला तू गोपाळ गोपी गोपू छ्या इथं तर कुठे दिसत नाही हा गोपाळ ए गोपी अरे पास झालं म्हणून काय असं असतंय हा गोपाळ बघ ना गोपाळ गोपू गोपाळ 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 कुठे गेलास किती शोधत होतो तुला नाही यार कुठे जाणार नाही जाणार येणार काय रे पास झाल्यावर ती बी एवढ्या मार्कांना असं कोणी वागत काय अरे राम भाऊ त्याचा काही वेगळा प्रॉब्लेम असेल तो बघायला नको का आपल्याला अरे काय प्रॉब्लेम आहे 10वीत 90% मार्क्स मिळवून सुद्धा तू आंडो तरुण बसलाय हा अरे राम भाऊ 90% त्याच्या दृष्टिकोनानं कमी असतील ना अरे काय कमी हा अरे 90% आज माझ्यासारखी गरीब मुलं पास झाली असती रे 45-45 मार्काचे दोन गडी सुटले असते अरे राम भाऊ झाली का तुझी विचित्र फिलॉसॉफी सुरू राम तू गप्प बैस बर गोपाळ आणि राकेश काय बोलतायत ते ऐक बर बडबड करत सुटतो हा बर बोला काय झालं गोपाळ बोल काही नाही रे तुमच्यासारखा आनंद मलाही झाला होता पण काय आबाला बोललो पुढच्या शिक्षणाचं पण आबा म्हणला शिकून काय आपल्याला कलेक्टर व्हायचंय शेवटी इनामदाराच्या गोट्यातला शेणच काढायचंय आपल्याला काय आबा असं म्हणाले हा म्हणतो मूड गेला माझा कमाल आहे राव शिकून तरी काय उपयोग शेवटी गुराखीच अस जीवाच मैत्र अशी संगत जडली अस जीवाच मैत्र अशी संगत जडली हीच एकाना लागली खळ दुसऱ्या नाली काना लागली खळ दुसऱ्या लाली पैशासाठी प्रगतीची गाडी रस्त्यात अडली रात अंधारी सरली झोळी सुखान भरली झेप घेऊन पाखर उंच आभारी उडली अस जीवाच मैत्र अशी संगत जडली अस जीवाच मैत्र अशी संगत जडली
त्या आठवणी विसराव्या म्हटलं तरी विसरणार नाही. आता पण एकच वर्ष, फक्त एकच वर्ष एकत्र असणार आहोत. पुढच्या वर्षी कोण कुठे तर कोण कुठे. चला उशीर होतोय. ए राम्या, उद्यापासून कॉलेज सुरू होतोय, लक्षात आहे. तुझं इंग्लिश त्यांना कळत नसेल. हा मग तू त्यांचा प्रॉब्लेम आहे. मग ट्युशन घे त्यांची. आयला हो. ए येतील का? अरे जीव देतील. हाय 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 हाय. बैस बैस. काय करताय? हा अभ्यास करतोय. मी गप्पा मारतोय. डिस्टर्ब करतोय मला. तू कधी सुधारणार नाही. ए बरं चला प्लॅनिंग करा बरं. अरे हो हो हो. आपण काहीतरी सॉलिड प्लॅनिंग करू. एक्सलंट. अरे पण प्लॅनिंग कशासाठी करायचं? काय झालं राम? उद्या गोपाळचा वाढदिवस आहे की नाही? गोकुळाष्टमी नाही का? अरे हो, उद्या गोप्याचा वाढदिवस. हे आपण जंगी पार्टी करायची. पार्टीचं सुचेल ना तुला? मग अरे त्याला गिफ्ट काय द्यायचं हे ठरवलंयस का? आयला गिफ्ट मी ठरवलंय. काय? स्पेशल मित्राला स्पेशल गिफ्ट द्यायचं. गुड. स्पेशल मित्राला स्पेशल गिफ्ट. ए मी गोप्याला बोलवतो. काय झालं? गोप्याला सांगायचं नाही. आपण त्याला सरप्राईज द्यायचं. उद्या आपण शॉपिंगला जायचं. गोप्या आपल्या बरोबर असेल, त्याला तू मॅनेज करायचं, त्याला अजिबात कळू द्यायचं नाही. डोंट वरी, तू काय काळजी करू नकोस. सरप्राईज म्हणजे सरप्राईज. येस. कुणी बोलायचं नाही. तू मला सांगू नकोस. मी तुला सांगत नाही, तू याला सांगू नकोस. बस मी सांगणारच त्याला. खरेदी करायची. अरे वा चला. अरे चल ना चल. अरे आलो चल रे. चल रे ये लोक. हॅलो रे. ये हे इथे बघ. अरे ये ना लवकर. काय करतोस असा? ये चल. ये काय झाले काय तुला? शर्ट दाखवा. शर्ट? हा शर्ट पॅन्ट घेऊ ना, कॉलेजला खूप लागतात ग. आणि तू किती साधे घालतो. ऍक्च्युली ए मग मी एक काम करते, मी सुद्धा त्याला एक शर्ट घेते, म्हणजे दोन ड्रेस. व्हेरी गुड. नाईस. हे पण आपण पसंत केलेले त्याला आवडतील ना. मग गोपाळला तिथे बोलवायचं का? नको नको, उगाच त्याला वाईट वाटेल का. राकेश किती विचार करतोस. डोंट वरी, मी आहे ना. तू आहे म्हणून मला काळजी आहे. ए आता त्याला होणार का हा शर्ट? बघू, तुला लावून बघते. तुला होणार म्हणजे त्याला होणार ना? नाही नाही, तो बारीक आहे. बारीक. हे नाही नाही. ए वाव, तुला सांगतो. अरे राकेश. मला काय वाटत? काय वाटतय? म्हणजे मला असं म्हणायचंय की म्हणजे मला असं दिसतंय म्हणून असं मला म्हणावं असं वाटतंय. काय दिसतंय आणि काय म्हणावं असं वाटतंय? म्हणजे बघ, बरेच दिवस सांगेन सांगेन विचारेन विचारेन म्हणतोय. काय रे? राकेश, तू सीमाला प्रपोज करावस. ए ए ए
म्हणजे म्हणायचं की सीमा आय लव्ह यू, माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझं काय ते मला सांग, मला काही कळत नाही. मूर्ख. अरे बापरे नाना, तुझं काय करू मी आता? शांत व्हा महाशय, शांत व्हा. परत वरून मला शांत व्हायला सांग. बाबा बोल, तू शांत बस जरा. माझं काय हे राम्या? अरे आपण लहानाचे मोठे झालो, कधी मनात आणलं असं? कधी असा विचार केला? आणि तू असा डायरेक्ट बोलतो? मूर्ख, हद्द करतो रे तू. हद्द झाली, हद्द म्हणजे सीमा. हे सीमा प्रश्नावर चर्चा करतोय आपण. लहानपणापासून भिजत पडला हा सीमा प्रश्न त्या धारवाड सारखा. लहानपणापासून कळलं नाही, आता काय कळणार आहे याला? अरे मी असतो ना असे पटापटा पटापटा रिस्पॉन्स विचारले असते. जाऊ तिकडे, ज्याचं करावं भलं तो म्हणतोय आपलंच खरं. रावा शांत रा बेडा, शांत राहा. राम्या, काय राम्या, मला सांग काय तुला अचानक असं का वाटलं? आत्ता कशी गाडी आली रुळावर? अरे काय रे क्या, म्हणजे मी आणि सोशल ॲनिमल, ॲनिमल डिस्कवरी चॅनल बघतोस तू? तुझा रूमवर मला अभ्यास करू? अरे नाही नाही यार, यार सांगतो ना यार, सांगतो. सांग राकेश काय आहे. तू आणि सीमा लहानपणापासूनचे मित्र. बर, या नात्याला कुठलंच नाव नाही, निर्मळ स्वच्छ निरपेक्ष असं नातं. हो आता बघा, बघ अण्णांनी तुझं लग्न लावून दिलं कुठल्या तरी एका मुलगी बरोबर. ती मुलगी कशी असेल, कशी वागेल, कशी बोलेल, काय करेल, अनेक प्रश्न उभा राहतील. पण तुझ्या ओळखीची, तुझ्यावर प्रेम करणारी, तुला आपलं मानणारी, घाबरायचं नाही, बिंदास बोलायचं, बिंदास. मी आहे ना, मी आहे ना झाडाच्या मागे, मला घाबरायचं नाही. तू जाऊ नको. अरे मी इथं बसून कसं चालेल, तुम्ही दोघं इथं आहोत, ती आणि तू, तू आणि ती. मी आहे ना, थोडे शांत राहावं, घाबरू नकोस रे. घाबरतोस कसला? रूपी महारुद्र वज्र. मारुती स्तोत्र काय म्हणतोस? असं रोमॅन्टिक सॉंग म्हण. तू अशी जवळ, याच्याही पेक्षा चांगलं गाणं म्हण. असं वातावरण तयार कर, अरे घाबरतोस कसला? मारते का ती तुला? शिंगायत का तिला? रोज भेटतोस ना तिला बारशापासून तिच्या? मग आता घाबरायचं, पण घाबरायचं नाही. आज असं का होतंय मलाच कळत नाही. अरे देवाचं असतं ते. हो का? तुला नाही कळायचं, नंतर कळेल. मला सांग ना तू. असंच राहा, असाच तू जाऊ नको. तू जाऊ नको, मला सांग ना. समजून हाय राकेश. काय रे इतक्या घाईने बोलवून घेतलंस मला? घाईने बोलवून घेतलं? कोणी बोलवलं? तू? मी बोलवलं? अच्छा अच्छा, हा मी बोलवलं. अच्छा उभं राहू नको, बसू. सीमा मी उठू का? अगं नाही नाही नाही, बस ना. अगं मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय म्हणून मी. काय खाणार? काय खाणार? चालेल. अग तसं नाहीये, मला काय म्हणायचं ते सुचत नाही. काय झालं? या अरे अग काय ताप आलाय का? बोल. अरे पण काय बोलू? काय बरं नाही तुझ्या राम. अरे ऐक ना राम, राम अरे ऐक तर. अरे ए राकेश, अरे हा पण काय वैताग आलाय नुसता. ही ऑर्डर. अरे साहेब कुठे गेले? मग बिल
तूच पी. आज ना माझ्या आजीचा बर्थडे. थँक यू. तुमच्या आजीला हॅपी बर्थडे सांगा. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू आजी. हाय हाय. एक्झामची फीस आणि मेसचे भरून टाक, बाकीचं नंतर मॅनेज करू. बाकी नंतर कशाला, दिलेस तेवढेच खूप आहेत. सरांना खूप प्रॉब्लेम होत असेल ना रे दोघांचा खर्च करताना. माझ्याकडून काहीच मदत येत नाहीये. हे असं का म्हणतोस तू? तुझी आई मजुरी करून अण्णांना देतेच ना पैसे, आणि तुझ्या स्कॉलरशिपचे पैसे, ते तर तुझ्या टॅलेंटचेच आहेत ना. अरे पण तेवढ्यानं कुठे बघतंय यार. अरे तू असा विचार करू नकोस, तू अभ्यासाकडे लक्ष दे बस. ते तरी मी करेनच रे राकेश. खरंच तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर. का रे, काय लावलंस हे? दुसरा काय विषय नाही का रे तुझ्याकडे? हा तोच तोच विषय. बरं मला सांग, आपला रामा भेटला होता का? नाही रे, सीमा येऊन गेली परवा. सीमा आली होती? हो, तुझ्याबद्दल कंप्लेंट करत होती. काय म्हणत होती? काय नाही रे, सिरियस काय नाही. पण तिला वाटते की तू खूप टाळतोयस तिला आजकाल. तिला वाटते डेफिनेटली काहीतरी प्रॉब्लेम आहे. नाही रे, मी समजून तिला. गोपाळ तुला सांगू, आजकाल ना ती फार शेअर करते माझ्याबरोबर. माझ्यापासून काहीच लपवत नाही. अरे माझ्याकडे पाहिलं ना तरी तिला कळतं मला काय हवंय ते. आणि मी पण मला जे वाटतं ना ते स्ट्रेट तिला सांगून टाकतो. ट्युनिंग यार, काय ट्युनिंग आहे. आय एम सो लकी, तुझ्यासारखा रामासारखा मित्र, सीमासारखी मैत्रीण. शी इज परफेक्ट यार. मला असं वाटतं मी सीमाला. काय नाही राकेश, काहीतरी लपवतोय. अरे तुझ्यापासून काय लपवणार? आणि मी लपवायचा जरी प्रयत्न केला ना तरी माझे डोळे माझं हृदय तुझ्यापासून काय लपवू देईल? मग बोल ना. अजून कशात काय नाही, सांगेन नंतर. बरं, एनिवेज यू कॅरी ऑन, मी निघतो. बाय राकेश. काय रे? थँक्स फॉर द हेल्प. हे नो थँक्स, ओनली स्टडीज. ओके चल बाय, टेक केअर. काय ग, आज असं अर्जंटली का बोलवून घेतलंस? काय नाही रे, गावावरून खाऊचा डबा आलाय. तुला माहितीये यात काय ते? बुंदीचे लाडू. अरे वा. गे. थँक्स. अगं मग राम आणि राकेश कुठे आहेत? त्यांनी कालच त्यावर ताव मारलाय. म्हणलं तुझ्यासाठी उरणार नाहीत म्हणून ना चार लाडू बाजूला काढले. थँक्स. ए बरं मला सांग, तू काल कुठे होतास? तुला सांगायचंच राहून गेलं. मी काल UPSC चा फॉर्म भरायला गेलो होतो. वाव, म्हणजे आता गोपाळ गोपाळ साहेब होणार तर. सीमा, कॉम्पिटिटिव्ह क्लास मध्ये टॉप करायचंय मला. ऑल द बेस्ट. आणि नुसतं क्लास टू नाही, UPSC टॉप करून क्लास 1 ऑफिसर व्हायचंय मला. गोपाळ माझा पूर्ण विश्वास आहे, तू हे नक्की करशील. खरंच? सीमा, सीमा तुझ्या शुभेच्छा खूप खूप मोलाच्या आहेत मला. यु नो माझा जे काही सक्सेस आहे, मी जे काही मिळवतोय त्यात तुझा वाटा खूप मोठा आहे. माझा नाहीये, राकेशचा आणि रामचा खूप मोठा सहभाग आहे यात. ते मित्र म्हणून आहेतच ग सीमा, पण आय वॉन्ट टू बी अ सक्सेसफुल मॅन.
ग्रेट सक्सेसफुल मॅन. आणि म्हणतात ना, बाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज अ वुमन. सीमा, आय थिंक इन माय लाईफ यू आर द वुमन. सीमा, माझ्या आयुष्यात ती स्त्री तू आहेस. झालं काय? मला तुला कधीच भेटायचं होतं का? मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. सांग. बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देयर इज अ वुमन. मला माहिती आहे ते. पण अरे असं मला काय? हो, त्याच्या यशाची प्रेरणा मी असं म्हणाला तो. आय एम सो हॅपी, सो हॅपी, सो हॅपी. गुड न्यूज समजली काय? नाही समजली. अरे यार, सॉलिड गुड न्यूज आहे, सॉलिड. हे तुझी फिलॉसॉफी नको जाडू. सांग, नाही तर कट करतो. अरे समजली ना, वेडा हुशील वेडा. अरे आपला गोपाल आहे. गोपाल? हा, काय झालं? अरे आपला गोप्या युपीएससी मध्ये अख्ख्या महाराष्ट्रात तिसरा आला. तिसरा? काय सांगतोस? अरे मग काय, आईला पट्ट्या अधिकारी होणार बांधकाम खात्याचा. अरे मग मला कसं नाही कळलं आधी? अरे मलाही नाही सांगितलं, मलाही नेटवरनच कळलं. तू सेलिब्रेशनची तयारी कर, मी सीमाला घेऊन पटकन पोहोचतो. यार असं सेलिब्रेशन करूया त्याच. नाती है धागे सौडविता.
गोपू काय म्हणते साहेब आहे आता तो साहेब काय करता अण्णा तुमच्यासाठी तो गोपूच आहे अण्णा आबा म्हणते ते खरं होय ना पाया पण केलं का यशस्वी हो आयुष्यमान भवा पान पेडलेस रे आमचे वहिनी समजी तुमची कृपा आहे नाही हो कृपा परमेश्वराची आहे आबा आणि गोपाळचे कष्ट कष्टाचं काय अण्णा कष्टाला कुत्र सुधी खात नाही हो मी तर म्हणतो तुम्ही नसता राकेश नसता तर आजचा दिवसच बघाय भेटला नसता नाही 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 आम्ही फक्त निमित्त मात्र करता करविता तो आहे नाही नाही आमच्यासाठी मात्र तुम्हीच देव आहे बरं का मी तर म्हणतो आमच्या कातड्याचे जोड करून जरी तुमच्या पायात घातले ना तरी हे कष्ट फिटायचे नाही हे रिन फिटायचं नाही अरे बाबा काय आता इथंच बोललो तो बरं आहे की आज चालायचं चला ना अरे हो हे असं होतं बघ चला चल Cheers!
मित्रांनो, आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. यु नो, आजच्या दिवसासाठी खूप मेहनत केली आहे मी. रात्रीचा दिवस करून कष्ट केलेत, पण मला खरंच विश्वास होता यश मी नक्की मिळवणार. And see, I've got it. Yes. काय रे गोपाल, मगापासून मी मी मी. हा दोस्त तुझा काय आहे, तुझ्या कुठल्याच प्रवासात नाही. अरे त्याने अभ्यास केला नसता तर काय खरं होतं. अरे सोड ना राकेश. रामला काय करणार आहे अभ्यासाचं महत्व. तो बिचारा पडला बीएससी अग्री. ओ गोपाल साहेब, चुकताय तुम्ही. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये 70% मुलं अग्रिकल्चरने पास होतात. सगळे एकाच शाखेचा अभ्यास करतात, पण आम्ही अग्रिकल्चर वाले सगळ्या सगळ्या विषयांचा अभ्यास करतो. बायोलॉजी पासून केमिस्ट्री पर्यंत, इकॉनॉमी पासून मेडिकल पर्यंत, आणि तुमचं ते इंजिनिअरिंग सुद्धा. आणि शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे कणा. आणि तो कणाच जर कमकुवत असेल तर तुम्ही काय रताळाची प्रगती करणार. हो मिस्टर रताळे, बोला ना काय करणार. राम, अरे विषय काय चाललाय, तू काय बोलतोय. बघ ना साहेब, झाल्या झाल्या आमची माप काढायला लागला. अरे राम, मला तसं नव्हतं म्हणायचं. लीव इट, आय एम सॉरी. हे बघ साहेबपणाचं पहिलं लक्षण, लात मारायची आणि सॉरी म्हणायचं. संभव, इनफ इनफ ऑफ युअर फिलॉसॉफी. ए फिलॉसॉफी नाही, तत्वज्ञान आहे. तत्वज्ञान बस, तू काय बोलायला ऐकणार नाही कोणाला. अरे राम भाऊ. काय रे गोपाळचं काय रे, तो साहेब झालाय. पण तुझं काय, तू कुठला जॉब करणार. आपण जॉब नाही, आपण जय जवान जय किसान शेती करणार शेती. अरे अग्रिकल्चरहून जॉब करायचा नसतो, जॉब द्यायचा असतो द्यायचा. राईट, तू येतोस का शेतावर पाणी पाजल. आणि सीमा, व्हॉट अबाउट यू. मी मी हाऊसवाईफ होणार. आणि सूर्या तू काय होणार रे, तू पार्लर काढणार. आणि हो राकेश, तू काय करणार. अरे मी केटरिंग केलंय, हॉटेल टाकणार. काय सांगतोस. येस, आणि जवळचा मुहूर्त पण काढलाय. काय म्हणतोस, कधीचा. लवकरचा, आज माझ्या हॉटेलच्या ओपनिंगचा आणि माझ्या आणि सीमाच्या लग्नाचा मुहूर्त एकाच दिवशी. ले म्युझिक, कम ऑन डान्स. सीमा मनी कुणाची प्रतिमा, प्रेम भावना भावडी अशी धुक्यात बुडली. ओ अण्णा 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 अण्णा, गोपाळ पाहिले का तुम्ही कुठे. अरे गाढवा हा काय तो. अरे देवा, अरे गोपाळ कपडे घालायचे आहेत तुला, किती शोधले मी तुला. हे कशाला घालायचे. यात का वाईट. अरे चांगले आहेत रे. केवढे गौडे कपडे आहेत, नवरदेवाचे आहेत. नवरदेवाचे आहेत ना. मम्मी नवरदेव आहे. नाही पादल लग्न आहे. मी घातलेत ना. अरे राकेशची तशी ऑर्डर आहे, आपण तिघांनी अशी कपडे घालायची. तू मी राकेश असं चल, अशी तिघांनी आपलं प्लॅनिंग. अण्णा अहो सवळकरांनी बोलवलं तुम्हाला, जाऊन या तिकडं. नमस्कार नमस्कार नमस्कार. बाकी गुरुजी औंदा मुहूर्त एक डाव साधलाच म्हणा की तुम्ही. सगळं चिरंजीवांचं नियोजन आहे. बाकी काय पण म्हणा, वर्ग सोन आहे सोन, बोलायचं कामच नाही. चल 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 चल. काय काय सेम ड्रेस. अरे तू माझा जिगरी दोस्त आहे. अरे छान दिसतोय. असं सुगंध देवा तारावलम चंद्रबलम देवा विद्यावलम नयोबलम देवा लक्ष्मी देवे गृहम स्मरामि शुभंगल सावधान. हॅलो
महेश थांबो नवरदेवला मुंडावळ्याने बांधना बांधणार तर सोडतो की काय त्याला सीमा मला अजूनही खरं वाटत नाही कि आपलं लग्न झालंय म्हणून असं नाही तसं नाही ग मला म्हणायचं की अक्षरशः शेवटच्या क्षणापर्यंत मला कळत नव्हतं कि काय चाललंय मग राकेशचा प्लॅनच तसा होता आपण दोघं एकमेकांच्या जवळ येतोय हे त्याच्या कधीच लक्षात आलं होतं म्हणूनच तर जेव्हा त्याचं लग्न ठरलं ना तेव्हाच त्याने आपल्या दोघांच्या आई बाबांना विश्वासात घेऊन हा प्लॅन केला हो हो तरीच मी म्हटलं की या माणसानं लग्नाच्या पत्रिका सुद्धा काने छापल्या आणि काय ग आबामाई बरे सामील झाले तुमच्या नाटकात म्हणजे काय तुला तुझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सरप्राईज द्यायचं होतं आवडलं ना सीमा मला अजूनही स्वतःवरच हसू येत आहे मी एवढा मूर्ख कसा काय म्हणलो ग ए पण खरं सांग तुझा मूडच गेला होता ना जेव्हा तुला हे कळलं की मी आणि राकेश लग्न करतोय खरं सांगू खूप शॉक बसला होता सीमा मला मला असं वाटलं की मी सगळं हरलोय पण राकेश खोटे बोललाच नाही म्हणजे माझं आणि त्याचं लग्न एकाच मुहूर्तावर आहे असं म्हणाला तू असं कुठे म्हणाला की आम्ही दोघं एकमेकांशी लग्न करतो ओहो ओके म्हणजे नवरदेव सोडल्या सगळ्या पराडाला माहिती होत नवरोबा कसला बुद्धू आहे सर और कुछ कुछ नहीं चाहिए सर ये आपका बिल नहीं चाहिए ना मुझे सर ये आपका बिल काय असू दे पण मला नको बिल सर पैसे पैसे नाहीत माझ्याकडे वाटलं तरी सगळी भांडी घासतो तुझ्या या सगळ्या हॉटेलातली भांडी घासतो तुला घासतो पण पैसे नाहीत माझ्याकडे पैसे नाही आपके पास नाही ऊपर से बोलता भांडी घासता ये काय कोई फालतू हॉटेल आहे नाही नाही चांगला हॉटेल आहे चांगला चांगली टेस्ट आहे यूजलेस कोण गावटी कोण रे सर सर गावटी होय मला वाटलं मला म्हणालास का काय सर गावटीच आहे तुझा येऊ दे तुझा सर बघतो त्याला नाही नाही भाज्या कांदे बटाटे भरपूर आहे गावटी काही का मसाला पाठवून बिल नाही देणार सर बर लवकर पाठव काय झालं सर वो चार नंबर का कस्टमर आहे वो बिल नाही देणार सर वो देखो उधर बैठा है वो सर वो देखो इधर सर देखिए ये कस्टमर क्या प्रॉब्लम क्या आपका प्रॉब्लम नो मनी त्याला पुसेना कोणी म्हणून म्हटलं तुमची सगळी भांडी घासावीत आणि तुमचे पैसे देऊन टाकावेत हे
राम्या अरे राम्या तू अरे इतके दिवसांनी तुझ्या हॉटेलला आलो आणि हा बिल फाड्या माझ्याकडे बिल मागतो राम्या तू बदलला नाहीस आहे तसाच आहेस आणि बदलणार पण नाही अरे तुझी जागा इकडे नाहीये तुझी जागा स्पेशल आहे चल स्पेशल माझी जागा स्पेशल आहे स्पेशल सॉरी सॉरी सर असतो ना अरे असू दे पहिली भवानी आहे ना असू दे असू दे तू तुझी ड्युटी केली चांगला आहे बेटर अरे दोस्त आहे माझा दोस्त जिगरी दोस्त मालक आहे हॉटेलचा मालक आहे मालक शेतकरी रुपये सगळे पैसे तुझेच अरे वाह सर अनेकदा बेटर हॅलो चांगली टेस्ट आहे जागा म्हणतो तुला चांगली मिळाली हॉटेलसाठी मस्त आहे खूप छान कीप इट अप आणि तू बरा आहेस ना मस्त आहे बघ मी काय रे गोपाळचा फोन आला होता अलीकडे अरे नाही रे लग्न झाल्यापासून आणि हे हॉटेल सुरू केल्यापासून वर्षभरात हल्लोच नाही बस आणि तोही बिझी असणार तो तर बिझीच बिझी खूप बिझी आहे बाबा तू कसा आहेस सांग मी उत्तम शेतीत अडकून पडलोय उत्तम शेती तुला सांगतो शेतीची कामं 12 महिने असतात बर शेतातून वेळच मिळत नाही बघ मग म्हटलं मित्रांनी दोस्तांनी आपल्या नोकरीसाठी धंद्यासाठी गाव सोडलं त्यांना वेळ नाही आपण तरी वेळ काढावा म्हणून काढली सवड व्हेरी गुड व्हेरी गुड पक्क केलं आणि सरळ जाऊन भेटलो गोपाळला त्याच्या ऑफिस मध्ये अरे तू गोपाळला भेटलास कसा आहे तो काय सांगू राकेश तुला का नाही नाही मस्त आहे तो झकास आहे उत्तम उत्तम आहे काय त्याचा रुबाब काय त्याचा ऑफिस सेपरेट केबिन शिपाई भेटण्यासाठी आलेले लोकांची भली मोठी रांग काय काय कसा आहे काय पहलवान झकास आहे ना ए दिसते का नाही रावसाहेब इथं बसतात काय त्याला दाखवतोच आता कुठे चाललात मला रात भेटायचं होतं आणि बाकी त्यांचं काय बाकी त्यांचं मला काय माहित नाही मला भेटायचं होतं अपॉइंटमेंट घेतली का अपॉइंटमेंट लगती साहेबांना भेटायला नाही हो अपॉइंटमेंट नाही घेतली अपॉइंटमेंट म्हणजे काय हो अपॉइंटमेंट म्हणजे तुम्ही येणार आहेत त्याची अगोदर कल्पना द्यावी लागते हा अगोदर कल्पना दिली होती का मग साहेब का रस्त्यावर पडलेत काय खो पडले हा तस नाही साहेब रस्त्यावर पडलेत का असं मी म्हणलं येडे का कुळ काय काय झालं मोठे मोठे दोन साहेब बोलत असताना मध्ये काय झालं कुठून आणलं तो दुर्ण येणार जाऊ दे तुम्ही लक्ष नका खाजू का हे घ्या काय ते याच्यावर लिवा 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 हे बघा मला लिवायला येत नाही म्हणजे मी इलिटरेट आहे इलिटरेट म्हणजे काय राव एवढ्या मोठ्या साहेबांच्या केबिनच्या समोर बसल्याने इलिटरेट म्हणजे माहित नाही म्हणजे मी निरक्षर आहे ओ म्हणजे अंगठा बाजार म्हणा की अंगठा घेऊनच फिरतो मी अंगठा बाजार रुबाब लय दाखवते सोडतो का काय रुबाब साय आपला सांगा काय सांगा तुमचं नाव सांगा नाव सांगा लिवा 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 कशाला लिहिताय माझं नाव सांगतो ना अच्छा लिवा खोडायचं का लिवा खोडा नामदेव नामदेव बस नाव काय सांगावं इठुबा पवार अच्छा लिवा खोडलं नामजो इठोबा पवार तुम्हाला याड बिल लागले काय झालं माझा बाप दादा का काय आम्ही काय केलं अहो इठुबा सांगितलं तुम्हाला विठोबा लिहिताय इठुबाले इठुबा ई फॉर इंग्लिश टू फॉर ठर्रा आणि बा फॉर बाटली ई ठुबा म्हणा ई जर त्रास होतोय म्हणताना अवघड आहे शब्द म्हणा 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 ए मग काय घेतो काय तोंडात जरा जवळ घेतली लई जवळ यायला लागलाय सरळली इठुबा नामदेव इठुबा हा जरा त्रास होतोय इठुबा पवार बाय नाही तो त्यामुळे जरा त्रास होतोय नामदेव इठुबा पवार कामाचं स्वरूप कामाचं स्वरूप म्हणजे बघा प्रायव्हेट लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे काय आत खरडलेला कागद बाहेर द्यायचा बाहेर खरडलेला कागद आत द्यायचं नुसतं खरडा खरेदी करायचं केवढं विचारताय सांगितलं तेवढं करा की खरडलेला कागद आत द्यायचा
लागले बडबडायला आपला ऐकून घे तुम्ही काय बी लागले शान दिसते तुला येड वाटलं का काय खेड्यात नारले येड्याने भजायला म्हणते पिढा असं वाटलं त्याला येड म्हणत येड काय म्हणे तुला सांगितले नाही कशी लागली येडत नाही काय नाही येऊ दे तुझा साहेब आज दाखवतोस त्याला साहेब बाहेर कोणीतरी आगाऊ बियाणं आले भेटाय मागते कोण आहे कुणीतरी येडपटे बावलट निवळ हा नामदेव इटोबा पवार नाही सॉरी सॉरी नामदेव इटोबा पवार युजलेस आबा कुठे दाबा हे काय हे राम्या तू तू इथे कसं काय आबा कुठे अरे आबा कुठले मीच चालू होतो आबाच्या नावाने चिठी मीच धाडली होती का हा तुझा शिपाई मला आतच सोडे ना तू पण चल आज चल 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 ये बस राम्या तू काय बदलायचं नाही सर अरे सारखे रंग बदलायला आपण काय सरडाय काय आपण बदलायचं नाही आपल्याप्रमाणे जग बदललं पाहिजे फिजिबिलिटी इज द बस 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 परंतु तुझी फिलॉसॉफी नको सुरू करू नाही फिलॉसॉफी नाही तत्वज्ञान आहे तत्वज्ञान हे तत्वज्ञान लहानपणापासून पाठ आहे आम्हाला बोल काय म्हणतोस मस्त म्हणजे छका साहेब साहेब चानू हो ए दुसरी चान काय होणार बिस्किट पण घेऊन आहे बिस्किट म्हणजे एक बिस्किट आणशील बिस्किट बिस्किट एस म्हणजे एस प्रत्यय लावला की अनेक बिस्किटे भरपूर बिस्किटे अडवे सरांनी मला तसं शिकवलेलंच आहे सॉरी बर का कशाबद्दल ते मग अशी मी आपल्याला ओळखलं नाही अरे असू दे रे सगळ्यांनी ओळखायला मी का आमिर खान आहे का इडियट थ्री इडियट्स मधला म्हणतो मी दादा अरे दुधातला चान रे अरे सोड रे त्याला बोल बोल काय कामाने भेटत हा मग आलो होतो तुला असंच भेटाव म्हटलं बरं ठीक आहे चल मग असंच घरी येऊन जा सीमाला भेटू काय आणि सीमाला तर भेटायला जीवाला थांबायचं सांग काय मग बाबा बरं आहे ना बरंच म्हणायचं बाबा ना इथं काय ए बाय काय करमते काय तुला इथं कसलं करमते काय नाही कर्म जाबा इथं माणसाला माणूस नाही तिला बोलायला शेजा बाजारच्या बायका लागत असतील आणि त्या चोपांगला असा ना आमचा तरी असा आता लोक राव साहेब झालाय टेन्शन घ्यायचं नाही माझ्या हात राहायचं प्लीज अरे बसा बसा बर गोपाल साहेब बंगला मस्त आहे अटकला हो ना शिवाय शिपाई आहे ड्रायव्हर आहे आणि गडी सुद्धा मिळालेली दिसतोय बागेला आणि अरे वा मोलकरणी सुद्धा गावाकडून आणलेली दिसते मिस्टर निगोसकर तुम्ही टेंडर बद्दल बोलत होता एक मिनिट गोपाल तू विषय चेंज करतोयस ओळख नाही करून दिलीस सॉरी हा माझा बालमित्र माझी नाही त्यांची त्यांची ओळख नाही करून दिलीस का करून दिली नाहीस कोण रे कोण आहे ते लाज वाटते लाज वाटते का काय रे लाज वाटण्यासारखं काय आहे तुझ्या या आलिशान बंगल्याच्या फर्निचर मध्ये ते मॅच होत नसतील ना म्हणून तुला लाज वाटत असेल अरे राम तसे नाही एक शब्द बोलू नकोस अरे सगळं विसरा रे पण आई वडिलांना विसरू नका अनंत उपकार आहेत त्यांचे तुमच्यावर पाषाण पूजनेत अनेक त्यांनी तुमच्या जन्मासाठी आणि तुम्हीच पाषाण होऊन त्यांच्या हृदयावर घाला घालू नका अरे मुखातला घास काढून ज्यांनी तुम्हाला मोठं केलं त्यांच्यासाठी असं विष ओकू नका अरे असाल असाल तुम्ही लाखो करोडो रुपये मिळवत असाल पण आई वडिलांच्या समोर ते कवडी मोलाचे कवडी मोलाचे इथं देवापेक्षा गाभाऱ्यालाच महत्व आहे अरे
अरे स्वतः ओल्यावर झोपून तुम्हाला कोरडं देणाऱ्यांचे असे डोळे ओले करू नका रे. काय करायचंय तुझं वैभव? व्हेरी गुड मिस्टर निगोसकर. येस. तुम्हाला सांगायचं राहून गेलं, माझा मित्र राम नाटकात काम करतो बरं का? हो. नाटक पाठवून दे, नंतर वाचे, कारण आता खूप महत्वाचं काम आहे. निघालास तरी चालेल. निगोसकर. हो. मला त्याचा ऍटिट्यूड थोडा रिझर्व्ह वाटला. तू पण ना राम्या. अरे तू तुझ्या माझ्यासारखा अगळपगळ कसा वागेल? अरे तो मोठा ऑफिसर झालाय, त्याची एक इमेज आहे. आता तुलाच त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलायला हवा. असेल बाबा, तसंही असेल, पण मला जे दिसलं जे वाटलं ते मी बोललो, कदाचित तुझंही बरोबर असेल. अरे हे नेहाचा फोन आहे. त्यांचा आहे. माझ्याकडे दे, मला त्यांची फिरकी घ्यायची. तो देतो. अहो अहो लवकर घरी या ना, आपले अण्णा, अण्णांची तब्येत. का मला मला काहीच माहिती नाही. बरं तू काळजी कर नको, मी लगेच पोहोच. लवकर या. अरे काय झालं? अण्णांची तब्येत सिरियस आहे. अण्णांची? हो, आपल्याला त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. ही सिरियस, ऑपरेशन करावं लागेल. थोडं खर्चिक आहे. नाही डॉक्टर, तुम्ही पैशाची काळजी करू नका, मी सगळी व्यवस्था करतो. लवकरात लवकर, ॲज अर्ली ॲज पॉसिबल. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. राकेश, धीर सोडू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. होईल ना रे व्यवस्थित? होईल होईल. एवढ्या कमी वेळात इतके पैसे कुठून आणायचे? हे बघ, डिपॉझिटची मी व्यवस्था करतो, थोडे आहेत माझ्याकडे. अरे थोडे माझ्याकडे आहेत, पण ऑपरेशनला तेवढे पुरणार नाहीत. जास्त पैसे लागतील ऑपरेशनला. गोपाळ देईल का रे? गोपाल? हो, त्याला तर अण्णांबद्दल काहीच माहिती नाही. त्याला जर कळलं ना, अरे तो धावत येईल. मग फोन तरी कर. नको नको. अरे फोन नको, फोनवर तो कोलमडेल रे. तो किती हळवा आहे. मी असं करतो, मी प्रत्यक्ष जाऊन त्याला भेटतो आणि त्याला घेऊनच येतो. चालेल, तू जा त्याच्याकडे, मी सांभाळतो सगळं इथलं. हो. आणि आईला अर्धार्थ मी आलोच. अच्छा, म्हणून तू आलायस पैसे मागाय. हात पसरो. नशीब कसं असतं ना राकेश, नेहमी उपकार करणाऱ्यांना आज आश्रिताच्या दारात उपकार मागायला यायची वेळ. यालाच म्हणतात रे नशीब. हे गोपाळ, अरे अरे काय झालं तुला, काय बोलतोस तू? आजच्या दिवसाची मी खूप वाट बघितली राकेश. आयुष्यात एकदा तरी नगरेंनी आपल्या दारात यावं, आपल्या समोर ओंजळ पसरून उभं राहावं, वरचा हात खाली यावा, खूप इच्छा होती. आज तो क्षण आलाय.
राकेशला मदत करायची असते पण ते ज्याला करतोय ना त्याच्या मनाच्या कंगोराला सुद्धा पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे जपायचं असतं. तू खूप मदत केलीस माझी, तू पुस्तकं दिलीस, तू फी भरलीस, अरे पण अभ्यास तरी मी केला ना, नंबर मी मिळवलाय. रात्रंदिवस डोळ्याच्या खाचा करून जागरण वाचन पाठांतर मी केलंय, यश मी मिळवलं, त्याचं श्रेय मात्र कायम तुला मिळेल. राकेशमुळे गोपाळचा नंबर आला, राकेशमुळे यश मिळालं, सगळं राकेशमुळे झालं ना. मिरवणूक काढून सत्कार केला माझा, हा कौतुक कोणाचं झालं? मग गोपाळने केलं काय? काहीच नाही. हे गोपाळ तुला झालंय काय? अरे वेळ काय, तू बोलतोयस काय? त्या माणसाने तुला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, या पोटच्या पोराच्या तोंडचा घास काढून तुझ्या तोंडात घातला. अरे तो माणूस मृत्यूच्या दारात उभा आहे आणि तू? मी? अरे कोण आहे मी? आहे कोण? किंमत काय ठेवली तुम्ही माझी? माझं अस्तित्व पुसून टाकले वरची अक्षर कशी डस्टरच्या एका भटकऱ्या पुसून टाका विधान तसं माझं अस्तित्व पुसून टाकलंय. नगरे नगरे सगळी नुसती नगरेंची कौतुक. आज मी क्लास वन ऑफिसर. कोणामुळे? नगरेंमुळे. मला चांगला पगार आहे नगरेमुळे, माझ्याकडे बंगला आहे, माझ्याकडे कार आहे, तीही नगरेमुळे. आणि हो माझी बायको ती सुद्धा नगरेंच्या उपकारामुळेच मिळाली ना मला, कस विसरू शकतो. नगरी 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 नगरी. अरे मग गोपाळ पवार काय छक मारतो इतके दिवस? अरे राकेश थांब थांब, अरे पैसे हवेत ना, घेऊन जा की मग. गोपाळ अरे राकेश या आला, तुमचीच कमी होती. राकेश से कैवारी आला होता तुझा लाडका राकेश, भीक मागत होता माझ्यासमोर आणि मी हकलून दिलं त्याला, सांगितलं या घराकडे परत यायचं नाही. उपकार करते माझ्या. एवढं सगळं होऊन सुद्धा मस्ती का? मी त्याचा इन्सल्ट केला तर तुला रागायचं काय कारण आहे? कोण लागतो कोण तो तुझा? माझा नाही आपला. गोपाळ अरे त्यांचे खूप उपकार आहेत आपल्यावर. उपकार? त्याने फक्त तुझ्यासाठीच नाही केलं, माझ्यासाठी सुद्धा केलंय. मी बायको येणार आहे तुझी. हो का? बायको? हा. नशीब एवढं तरी लक्षात आहे तुझ्या? खरं सांग, तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे का लग्नाला सुद्धा त्याच्या सांगण्यावर उभे राहिलीस? गोपाळ तू खूप बदलत चाललायस, कसली नशा आहे रे तुला ही? हा पैशाची का अधिकाराची? आधी स्वतःच्या जन्मदात्या आई बापांना घराबाहेर काढलंस आणि आता राकेश. राकेश 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 इनफ. हसारदा सांगितलं त्याचं नाव पुन्हा या घरात घ्यायचं नाही म्हणून, पण नाही तुझ्यासाठी तुझ्या आयुष्यात माझ्यापेक्षा राकेश महत्वाचा आहे ना, मी कोणीच नाहीये का ग? राकेश इथे का आला होता? सांगितलं ना भीक मागायला आला होता त्याच्या त्या म्हाताऱ्याची. गोपाळ अण्णा गुरुजींबद्दल आदराने बोलायचं. तुझ्या त्या अण्णा गुरुजींची तब्येत सिरियस आहे म्हणून पैशाची भीक मागायला आला होता. आणि तू त्यांना पैसे दिले नाही? देत होतो, मी देत होतो, त्यांना नाही घेतले. बस गोपाळ मी तुझा एक शब्दही ऐकून घेणार नाहीये. मला नव्हतं वाटलं तू इतक्या खालच्या थराला जाशील.
मुलगा त्या राकेशचा एवढा जर मुलगा असेल तर जा आणि त्याच्याकडे जाऊन राहा. परत मला तोंड दाखवलं. यू जस्ट गेट लॉस्ट. उपकारा नाही जाण काळजाचा अपमान घाव सोसता सोसता चिंता मनाला पडल घाव सोसता सोसता चिंता मनाला पडल घाव सोसता सोसता चिंता मनाला पडल. एक्सक्यूज मी. येस. पैसे भरायचे होते. एक सेकंड. नाव काय पेशंटच? अण्णा साहेब. अण्णा साहेब नगरे. नगरे का? एक्सक्यूज मी. अण्णा नगरेंच्या ऑपरेशनचे पैसे भरायचे. अण्णा नगरे? हो. मग या आपण. शिवाय पैसे ठेवून दे. राकेश. सीमा प्लीज. मी केले पैशाची व्यवस्था. थँक यू. हे घ्या पैसे. राकेश प्लीज माझं ऐकून तर घे. जरी माझा नवरा कर्तव्याला चुकला असेल तरी तरी मी त्याची पत्नी आहे आणि सर्वात आधी मी सरांची विद्यार्थिनी. राकेश प्लीज प्लीज मला हेरून फेडू देत. मला मान्य आहे ना. मला मान्य आहे गोपाळ चुकला आहे पण. बस बस इमोशनल होऊ नकोस. हे पैसे ठेव. अरे पण गोपाळ चूक कर नकोय मला. राकेश अरे आता आता कुठल्याच पैशाची गरज नाही. अण्णा अण्णा आपल्याला सोडून गेले. पैशाचा इतका मास आलाय तुला की अण्णांच्या अंत्यदर्शनाला सुद्धा आला नाहीस. अण्णांची शपथ घेऊन सांगतो तुझ्या पैशाचा मास मी उतरवेल. तुझ्यापेक्षा जास्त पैसा कमवून दाखव. अहो हे काय चहा नाही घेतला तुम्ही? गार झालाय. नाही नकोय मला. जा घेऊन जा. कमाल आहे तुमची. मगाशी तुम्हीच चहा मागितलात ना? हो मागितला होता. अहो मग घेतला का नाही? आता नाही घेतला काय फरक पडतो तुला. जा जा ओतून दे. राकेश अरे अरे काय चाललंय हे? घेतली मी आलो. समजू शकतो मी. अरे अरे पण असं रागराग धरण्यात काय अर्थ आहे? अरे नाही सहन होत रे मला. मला नाही सहन होत. हे बघ मलाही सहन होत नाहीये. शेवटी पैसा बदलतो माणसाला. इतका इतका बदलतो माणसाला? अरे अण्णांनी उपाशी राहून त्याला तोंडचा घास दिलाय आणि त्यांनी अण्णांशी असं वागावं. इतका कृतज्ञ.
काय सांगू तुला? अधिकार आणि पैशाची धुंदी लय वाईट असते बघ राकेश. नाही तसं नसतं. राम्या लक्ष्मी चंचल असते, तिला संयमानच वापरायला पाहिजे. तू थांब, त्याला मी इतका पैसा कमवून दाखवतो, इतका पैसा कमवून दाखवतो की तू बघत राहील. अरे फक्त हे ठरवून चालणार आहे का? नाही नाही राम्या, मी करून दाखवणार. काय करून दाखवणार तू? काय करून दाखवणार? वहिनींना असा त्रास देणार, चिडचिड करणार, खाणे पिणे सोडणार आणि असं हे एक तक शून्यात बघत बसणार. नाही राम्या, माझ्याकडे एक प्लॅन आहे. चेन ऑफ हॉटेल्सचा एक्सटेन्सिव्ह प्लॅन आहे माझ्याकडे. व्हेरी गुड. अरे मग देर किस बात की? हो जाओ शुरू. इतका सोपा नाही येतो, भरपूर फायनान्सची गरज आहे त्याला. फायनान्सीस ना? अरे भरपूर बँका पडल्यात. आणि बघ, माझ्या बडबडीमुळे बँकेतला एक मॅनेजर माझ्या ओळखीचा झालाय. अरे आपण त्याच्याकडे जाऊ. काय खरंच? खरंच. हे बघ, तुझा प्रोजेक्ट तयार आहे ना? प्रोजेक्ट तयार आहे पण डोक्यात आहे. अरे डोक्यात नाही बुद्धू, कागदावर उतरवलायस का? अरे तेच करत होतो मी. आज रात्रीपर्यंत पूर्ण. आज पूर्ण होईल ना? होईल ना पूर्ण. ए बघ, आपण आपण ना असं करू, आज तू पूर्ण कर, आपण उद्याच त्यांच्याकडे जाऊ. डन. थँक्स राम्या. मिस्टर राकेश, आम्ही तुमच्या प्रोजेक्टचा अभ्यास केला. इट्स अ रिअली फंटास्टिक. आपला माणूसच तसा फंटास्टिक आहे म्हटल्यानंतर त्याचा प्रोजेक्ट तसा असणारच ना. हो ना, वैयक्तिक माझ्याबद्दल म्हणाल तर मला खूप आवडला. आवडलं ना? आवडलं ना तुम्हाला? आवडलं ना? मला माहिती होतं तुम्हाला आवडणार म्हणून. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. पण माझ्या पर्सनली आवडींवर हे काही अवलंबून नसतं. यु नो, बॉडी समोर हे सगळं मांडावं लागतं. ओ मग प्रॉब्लेम काय? मांडवणार का ना? एका झटक्यात पास करतील आपल्याला गॅरंटी आहे. अहो अजून कसा मांडला नाही तुम्ही? नाही नाही रामभाऊ, मी हा प्रोजेक्ट कालच त्यांच्या समोर मांडला. मांडला ना? काय म्हणालेत, खुश झालेत ना? ओके ना? नाही, तिथंच तर प्रॉब्लेम आहे. म्हणजे? म्हणजे ते अप्रूव्ह होत नाही. ओ नाही म्हणजे सर, नाही म्हणजे अहो खूप मेहनत घेतली याच्यासाठी त्यानं. होय प्लीज सर, तुम्ही जर त्यांना सांगून बघितले तर बरं होईल ना. मला हे नक्की कळत नाहीये की प्रॉब्लेम कुठे झालाय. प्रोजेक्ट मध्ये तर प्रॉब्लेम नाही आहे ना? येतो आम्ही. नाही नाही सर, हे बघा तुम्ही असं करा, तुम्ही त्यांना सांगून. चल नाही, चल म्हणतो ना. राकेश, एवढा चांगला प्रोजेक्ट असता ना, अरे द्यायचा नाही तर नाही म्हणून सांगायचा ना. शांत हो. पण काय रे, कुणाचा इंटरेस्ट असेल याच्या पाठीमागे? ते मला माहित नाही, पण मला असं वाटतं आपण एकदम मोठा घास घ्यायला नको. स्टेप बाय स्टेप केलेलं बरं. म्हणजे? म्हणजे आधी छोटी हॉटेल्स काढायची, मग मोठं काढायचं, मग एकदम मोठं काढायचं. जव्हेरी बाजार मला दावला, अन आणला असल माल मापात बसना, केली बळजोरी गोर्यदंडा मध्ये रुतला. दुबई माझा बाजू बंद तुटला, दुबई माझा बाजू बंद बंद तुटला.
मी मुसमुसु करते अंग अदा करून खिळते रंग लय मुसमुसु करते अंग अदा करून खिळते रंग रायाचा मी मिठी जाता रायाचा मी मिठी जाता काट गुलाबी उठला 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 हॉटेलच्या खूप आठवणी आहेत ना राकेश खूप धमाल करायचो आपण बोल कॉलेज नंतर फर्स्ट टाइम या रेस्टॉरंटला बोलवलंस काय विशेष विशेष आहे म्हणूनच बोलवलं बोल मी एक महत्वाचा डिसिजन घेतला बोल मी हॉटेल दोस्ती विकलं काय विकलं की विकायचं आहे विकलं अरे पण या शहरामध्ये एक नवीन हॉटेल टाकतोय अरे जीत गया तू जीत गया लॉटरी लागी तुला लॉटरी अरे झालं तरी काय अरे भगवान देताय तो छप्पर फाड के देता है अरे कोट्याधीश झालास तू कोट्याधीश हे बघ नीट सांगशील मला मला काहीच कळत नाही एक मिनिट एक मिनिट एक मिनिट सांगतो सांगतो हे बघ अण्णांनी तुझ्या नावे केलेली तामणी घाटातील 20 एकर जमीन आहे ना हो ती कोरडवाऊ असल्यामुळे तिला भाव नव्हता अण्णा म्हणाले वाडवडिलांचे असू दे पण त्या जमिनीचं काय झालं करेक्ट तीच अरे तीच लॉटरी लागली तुला मला कुणकुण होती म्हणून मी माहिती काढली अरे तामणी घाटाच्या एरियात लवासासारखी मोठी सिटी होणार आहे आणि मेगा हायवे पण जाणार आहे अरे यार तुझ्या शेताच्या बाजून काय सांगतोस अरे येड्या जमिनीचा भाव गुंठ्याला लाखोच्या घरात जाईल ना आणि 20 एकर जमीन म्हणजे काय खाऊ नाही भाऊ माला माल झालास तू माला माल खरं सांगतो खरं शपथ सुटल्या मन सुटल्या आई हे सगळे अण्णांची पुण्य आहे अण्णा हे सगळं तुमचा आशीर्वाद आहे आई
सतत काम काम काम, बंद करा बघू तो लॅपटॉप. बर बंद करतो. बंद केला. अहो सगळी सुख आपल्या पायाशी लोळण घेत आहेत, आता तरी थोडी विश्रांती घ्या. हे सगळं अण्णांच्या आशीर्वादामुळे झालं. हा बंगला, हॉटेल्स, आपल्या गाड्या, हे सगळं त्या जमिनीमुळे साकार झालं. हो पण हल्ली तुम्ही खूप जिद्दी वाटता, जे पूर्वी नव्हता. ही जिद्द मला गोपाळनं दिली आहे. संकटाच्या वेळेला कुठल्याही मित्राची मदत न घेता त्याला सामोरं जाऊन मार्ग काढणारा जिंकतो हे त्यानंच मला शिकवलं, आणि त्यासाठी मी त्याचा खूप आभारी आहे. जाऊ द्या ना, सुखाच्या क्षणात दुःखाची आठवण कशाला. पूर्वीचं सगळं दुःख विसरून नव्यानं सुरुवात करूया. तुम्हाला एक सांगू, तुमच्यातला संयम, सहनशीलता आणि त्याग करण्याची क्षमता हे पाहूनच मी तुमच्याशी लग्न केलंय. अच्छा. नेहा, मला आयुष्यभर अशीच साथ देशील? हो, मी आयुष्याच्या प्रत्येक क्षणी तुम्हाला अशीच साथ देईन. बोला काय घेणार? काही सर, ऍज यू विश. नो ऍक्च्युअली इट्स माय पार्टी. थँक यू सर, पण हॉटेल एकदम मॅडम मस्त आहे. हो ऍक्च्युअली नवीनच ओपन झालंय, मलाही माहित नव्हतं, मी पण पहिल्यांदाच येतोय. म्हटलं ट्राय करून बघायला काय करते, आपण खवय्यू माणसं. हो येस सर. व्हेज नॉन व्हेज? दोन्ही. ओके. एक चिकन तंदुरी. फिश आहे? हो फिश आहे ना सर. ओके सो देन एक प्रॉन्स फ्राय. हो स्टेटस माहित नाही. ओके सर. या बोला सर. पूर्वी आपले ठरल्याप्रमाणे आमचं कोटेशन फायनल व्हावं असं खाबिया शेठचं म्हणणं आहे. खाबिया शेठ? आय एम सॉरी टू से, पण तुमचा खाबिया शेठ म्हणजे निव्वळ चिक्कू माणूस आहे, एक कवडी सुटत नाही त्याच्या हातून. मी त्याला रिक्वेस्ट केली की पूर्वीच्या पर्सेंटेज मध्ये 1% ऍड करून द्या, फक्त 1%. आय नो सर, पण कसं आहे? कसं आहे आणि काय आहे याच्यात मला काही इंटरेस्ट नाही आहे. शेवटी काम तुमचं आहे आणि ते करवून कसं घ्यायचं हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे, कळलं? अदरवाईज अकाउंट ठीक आहे. मी खाबिया सरांशी बोलून तुम्हाला सांगतो. हा सर. ओके सर. ओके ओके ओके. हा सर. वेटर सर, बिल प्लीज. सॉरी सर, नो बिल. म्हणजे? आमच्या मालकांनी सांगितलंय सर. अरे वा, तुमच्या मालकांचा बर्थडे दिसतोय आज, सगळ्यांना फ्री डिनर. नो सर, स्पेशल फॉर यू, फक्त तुमच्यासाठीच आहे. वा क्या बात आहे, मान गए सर, यू आर स्पेशल. पण साहेबांचा वोटच आहे हा. ओके आपण निघूया. हो चालतंय, चलो चला आपण निघूया. बाय द वे मालक कोण आहेत मला कळलं नाही. केबिन मध्ये आहेत ना. ओके मी आलो. ओके सर, तुम्ही वा पुढे, मी भेटून येतो. निदान मालकाला थँक्स तरी म्हटलं पाहिजे. ओके 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 ओके. ऍक्च्युली आय वॉन्टेड टू थँक यू फॉर द फेवर मिस्टर. आश्रिताकडनं पैसे घेण्याची पद्धत आमची नाही आहे.
हाँ सेठ बोलो, बात तो हुई थी ना हमारे। नहीं सेठ, इससे ज्यादा नहीं हो सकता। आप तो जानते हैं पूरे मार्केट में मंदी चल रही है, पूरे वर्ल्ड में मंदी चल रही है। अकेला खाबिया है जो इतना रेट ऑफर कर रहा है, समझते हो ना? नहीं नहीं, आप सोचो, आप सोच लो, सोच के बता देना, कोई जल्दी नहीं है, ठीक है? आओ जो बोला। मागच्या आठवड्यात गोपाळ साहेबांबरोबर मीटिंग झाली होती। अच्छा, काय म्हणतोय? काय म्हणणार सर, पर्सेंटेज वाढवून मागतोय। भूक बढ़ गई बैठक यार। पण सर, त्याच्या एका सही मुळे आपलं 42 कोटीचं प्रोजेक्ट अडकून पडलंय। काहीतरी करा सर, खूप लॉस होतोय। सच है, उसका कुछ तो करना होगा, इस अफसर का कुछ तो करना होगा। देखते हैं, सोचते हैं। पण सर त्याच्या एक एक मिनिट, फोन लगा उसको। हाँ हेलो। हाँ गोपाल सर। हाँ एक मिनट, हाँ खाबिया सर बात कर रहे। हाँ कह रहा। हेलो। हाँ बोलो खाबिया सेठ। हाँ गोपाल सेठ, कैसे हो? मैं ठीक हूँ, आप फरमाइए। मैं बहुत बढ़िया हूँ जी, बस लगता है आप नाराज है हमसे। नहीं नहीं खाबिया सेठ, वैसे कोई बात नहीं है। नहीं नहीं, आपका मैसेज मिला। तो बोलो क्या सोचा आपने? अरे सोचना क्या गोपाल से, तुम्ही तर आमचा माणूस ना, ठीक आहे, तुम्ही जी डिमांड केली तेवढा देणार, ओके? पण आपलं काम झालं पाहिजे। आपका काम हो गया समझो। ठीक है, तो कल मिलते हैं, पहली इंस्टॉलमेंट लेके आ जाता हूँ और बाकी काम होने के बाद। ओके, कहाँ मिलेंगे? जी मिलते हैं अपने हमेशा की जगह पे, ठीक है ना? ठीक है। जी जी, और सब कुशल मंगल? हाँ बिल्कुल। जी जी ठीक है ठीक है। गोपाल सेठ। मिस्टर गोपाल, 50 लाख रुपये असलेली आपल्याकडे बॅग सापडली। आम्हाला सांगाल तुम्ही हे 50 लाख रुपये तुमच्याकडे कुठून आले? क्या साहेब, हे बघा। हवालदार वाडा त्यांना। ए चल रे। थँक यू सर। थँक यू। या बस। ओ, विकत घेतली शेतात कष्ट करून उसाच्या पैशावर। बोला कुठे जाणार? बंगल्यावर। कुठल्या? माझ्या। ज्यावेळी तुम्ही इकडचं सरकारी पाहुणे झालात ना, त्यावेळी तिकडचा सरकारी बंगला गेला। हॉटेलवर राहीन एखाद्या। बँक अकाउंट सील केलंय तुमचं, काय करणार? कुठं जाणार? चल सोडतो वस्तीवर। चला चला, विचार करू नका, आधीच करायला पाहिजे होता तू। बस Thank you.
आलाच. तुला काय वाटलं? नुसती मनात संशयाची भूत. तुला वाटलं असेल गेली असेल ती राकेशकडे. की वेते रे तुझी की वेते. अरे अरे ती माहेरी सुद्धा केली नाही, सरळ सरळ इथे आली. तू हाकलून दिलेले तुझ्या आई बाबांच्या कडे त्यांची सेवा करायला. काय रे लाज वाटते ना आई बाबाची? लाज वाटते ना? शेवटी त्यांच्याच पायाशी यावं लागलं तुला. बंगल्यात राहतोय म्हणे बंगल्यात. अरे तुझी कोठ्यात राहायची सुद्धा लायकी नाही, बंगल्यात राहतोय. अरे हो हे मी आता जे बडबडतो ना हे तुला माझ्या नाटकातलं वाटलं असेल तर वाचव टाळ्या वाचव. हीच वेळ आली तुझ्यावर हीच. अरे हो आता तरी जरा व्यवस्थित वाघ येतो मी. या खावी सेठ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग राकेश सेठ. गुड मॉर्निंग. बसा. काय म्हणताय कसे आहात? मजेत ना? खात मजेत. तुम्हाला काय अडचण असणार? कमाल आहे. अडचण हाय अडचण हाय म्हणून तर एवढ्या सकाळी मॉर्निंगला आला ना तुमच्याकडे. राकेश सेठ तामणी बायपासला तुमचा एक मोठा प्लॉट आहे. ती आम्ही किमाच काढली. त्याचा व्यवहार पण झाला. व्यवहार झाला पण समद्या प्लॉटचा नाही झाला. त्यातला एक रोडच्या लागूनला जो पट्टा आहे तो तुम्ही तुमच्यासाठी ठेवला. तिथे आमच्या कंपनीला 5-star रिसॉर्ट काढायचं आहे. गुड करा ना. 5-star काय 7-star करा. आपण ना मत दिला. फक्त त्यातला एक 20 गुंठ्याचा प्लॉट आपल्याला पाहिजे. नाही नाही जमणार. राकेश सेठ काविया स्वतः तुमच्या दारामध्ये आला. पैशाचा काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही सांगा तुम्ही जे डिमांड करेल त्याच्या वरती देल मी. या राकेशला तर पैसा नकोय खाबिया सेठ. राकेश सेठला नकोय खाबियाला पाहिजे ना? नाही नाही म्हणतोय ना. नाही तुम्हाला पैसा नको असेल पण तुमचा दुसरा काही अडकलेलं काम असेल तर ते बोला ना. खाबिया पैसा देल प्लस तुमचा अडकलेला काम पण करून देल. प्रॉमिस आपला. सॉरी I'm extremely sorry, Khabia Seth. जिद्दी आदमी. बड़े जिद्दी आदमी हो. अच्छा है नाराज नहीं हो कसम से. अच्छा लगा. एक बात लेकिन जाते जाते बताऊंगा आपको. वो जो आपका प्लॉट है उसमें मेरी जान है. कभी तुमचा विचार बदलना आधी रात को फोन करना. खाबिया पैसा देगा आपके लिए जान हाजिर कर देगा. बस वो प्लॉट मुझे चाहिए याद रहे. याद रखूंगा लक्षात ठेव. चलतो आता मी. अरे असं कसं चहा घेऊन जा रामो. नाही 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 आता काहीच नको. आता घेतला प्लॉट घेईन फक्त. चलो. राम राम अरे बघतोयस तू. अरे काय अवस्था झाली आहे रामबाजी. पुरता फसलोय मी राम. अरे पैशात लोळणारा मी आज एका रुपयाला महाग झालोय. काय होऊन बसलं रे
सगळ्यांनी सगळ्यांनी पाठ फिरवली माझ्याकडे. राम, मला विश्वास होता तू माझी साथ नाही सोडणार. दर्याबाच्या डोंगरावर बोलवलंस म्हणून आलो, कारण या जागेशी धागेदोरी स्मृती जुळलेली. दुसऱ्या कुठल्या ठिकाणी बोलवलं असतस ना तर आलो सुद्धा नसतो. आणि गोपाळ, तुझा मला इतका रागाला की या तरी ढकलू दिलं ना तरी सुद्धा तो शांत होणार नाही. राम रे, मला माझ्या सगळ्या चुका मान्य आहेत. राम माहिती, मी खूप चुकलो, मला खूप पश्चाताप होतोय रे. तसं तोडू नको टाकू मला यार, तुझ्याशिवाय कोणीही नाही आहे. मला राकेश सुद्धा शत्रूसारखा वागतोय माझ्याशी. माझ्याच्या या परिस्थितीला फक्त राकेश कारणीभूत आहे. तुला विश्वास नाही बसणार राम, खाविया नेहमी राकेशला भेटत असतो. खाविया ऑलरेडी माझ्यावर सूड होवायचाच होता, तर राकेशने सांगून मिळाला त्या. राकेश वाईटावर टपला रे माझ्या. डोकं ठिकाणावर आहे का तुझं? काय काय वाईट केलं त्यानं तुझं? काय वाईट केलं? राम अरे, माझ्यावर विश्वास ठेव, मी खरं सांगतोय. राम आपल्या दोस्तीची शपथ घेऊन. शट अप. तू दोस्तीच्या गोष्टी करायच्या नाहीस, तू मित्र नाहीस, तर मैत्रीवर कलंक आहेस कलंक. तुझ्यासारखा गद्दार नमखारा माणूस मी पाहिलेला नाही. अरे माणूस नाही, माणसाच्या नावावर तू काळीमा आहेस काळीमा. आणि बघ, मला खुलासा करणं गरजेचं वाटत नाही, पण मी तुला का मारलं हे तुला कळायला हवं. राकेशवर संशय घेतोस? अरे अरे, त्या खाबियाला तुझ्या आणि राकेशच्या काय संबंध आहेत हे सुद्धा माहित नाही. तुझ्या आणि राकेशची ओळख आहे हे सुद्धा माहित नाही. तो जातो ना, तो त्याच्या धंद्यासाठी जातो, धंद्यासाठी. संशय संशय संशय. आणि हे बघ, एक ध्यानात ठेव, या सगळ्या जंजाळातून फक्त तुला राकेश आणि राकेशच बाहेर काढू शकतो, दुसरं कुणी नाही. सुंब जळाला तरी पीळ नाही गेला. खूप वाईट आहे मी स्वामी, खूप वाईट आहे, वाईट आहे मी. आई, आबा, अण्णा, राकेश, तू, सगळी सगळी माझी माणसं. मी खूप राग येत असेल ना ग सिंह आता माझा? नाही रे. राम सुद्धा रागवलाय माझ्यावर. राम भेटला होता? मीच बोलवलं होत त्याला. स्वामी रामला
मला बसून सांगायचा प्रयत्न केला की अरे राम मला सगळ्या चुका मान देत पश्चाताप होतो रे मला प्लीज माफ कर. त्याला खरंच वाटे ना कुणालाच खरं वाटत नाहीये माझ्यावर विश्वास तयार उरलेला लायकीच नाहीये माझी तेवढी कुणाचाच माझ्यावर विश्वास नाहीये सिवा तू तरी विश्वास ठेव माझ्यावर सिवा प्लीज तू तरी विश्वास ठेव पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर मला माहिती तू खरं बोलतोय गोपाळ गोपाळ तू वाईट नाहीयेस पण तू चुकलायस आणि अरे तुला ह्या गोष्टीचा पश्चाताप होतोय ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्या दृष्टीने सॉरी सीमा अरे मला कशाला सॉरी म्हणतोय तू आणि मी वेगळे आहोत का हा बायको आहे ना रे मी तुझी खूप बरं वाटलं सीमा खूप बरं वाटलं हे बघून की कुणीतरी माझ्यावर विश्वास ठेवणार आहे सीमा मला माझ्या सगळ्या सगळ्या चुका मान्य आपण लग्नाला सुरुवात करूया का ग तुला तुझ्या चुका मान्य आहेत ना मग झालं तर गोपाळ अजूनही वेळ गेलेली नाहीये यातून नक्की मार्ग निघेल सीमा त्यासाठीच मी रामला बोलवलं होत राम म्हणाला की फक्त राकेश मला याच्यातून बाहेर काढू शकेल कुठल्या तोंडाला जाऊ का मी राकेश समोर गोपाळ गोपाळ फक्त चांगला वाग आणि तुझ्या चांगल्या वागण्यातून राकेशला पटवून दे की तू सुधारतोस आणखी एक मी सदैव तुझ्या पाठीशी आणि गोपाळ पुन्हा पुन्हा मला सोडून नाही ना जाणार मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय येताल आगोपणा करतो काहीच सोल्युशन नाही का माझं ऐका गोपाळ साहेब मी उगाच नाही सांगत आहे सर पण काहीतरी मार्ग निघू शकेल ना तुम्ही ट्राय करा हो आहे ना एक मार्ग आहे काय तुम्हाला कमीत कमी 4 वर्ष सक्त मजुरी काय हो कारण सगळे पुरावे तुमच्या विरोधात आहेत यू आर पॅक्ड सॉरी पण सर काहीतरी सोल्युशन असेल ना ह्याच्यातून बाहेर पडायला एक मार्ग आहे काय पण तो शक्य होईल असं नाही वाटत का कारण जर खाबियांनी केस मागे घेतली तरच तुम्ही आहे त्या पोझिशनला जॉईन होऊ शकता अन्यथा <स्थ
यातून सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तो खाबिया. खाबिया माझं काही ऐकणार नाही. खाबिया ऐकेल तर फक्त राकेशच. राकेश, मी राकेशकडे गेलो तर ऐकेल माझं, करेल मला माफ. काय करू, जावं राकेशकडे का? नाही, जावंच. राकेश, यस. एक काम होत रे तुझ्याकडे. एक मिनिट. यस सर. अरे ऑफिस मध्ये काम करता का झोपा काढता? ऑफिस मध्ये कोण येतं दिसत नाही. रस्त्यावरचा भिकारी ऑफिस मध्ये येतो, तुम्ही काय करता? चुकलं चुकलं साहेब माझं. ए चल, ए चल. राकेश प्लीज, माझं ऐकून घे. राकेश माझ्यासाठी नको रे, सीमासाठी ऐकून घे प्लीज. चल चल बाहेर. तू बाहेर थांब. बसा. सीमासाठी शेवटी बायकोच्या पत्राखाली लपायची पाळी आली आमच्या रावसाहेबांवर. तू काहीही म्हण, मी ऐकून घेईन. खरं सांगतो राकेश, मला मान्य, मी चुकलो. मला मला खरंच खूप पश्चाताप होतोय. प्लीज मला माफ कर. माफ करू. पण तू फक्त माफी मागायला नक्कीच आला नाहीयेस. काम काय ते बोल. राकेश मी पुरता अडकलोय रे. फक्त तू सोडवू शकतोस मला याच्यातून. राकेश फक्त एकदा माझ्यासाठी तू त्या खाबियाशी बोल. तो तुझ्या शब्दाबाहेर नाही जाणार आहे मी शुअर. प्लीज राकेश. चालो बोलून. स्टँड राकेश. स्टँड अप राकेश. प्लीज गेट आउट. प्लीज माझा ऐकून घे प्लीज. आय सेड गेट आउट. राकेश मी तुझा होणार आहे तिकडे पाया पडणार आहे. बूट साफ घेऊन जा. अरे यार मी तुझा मित्र यार असं नको. बरं ऑफिस मध्ये दिसता कामा नाही. गेट आउट प्लीज राकेश. राकेश राकेश यार. नाही असं काय केलंय बाळा. हे नाही. अरे कुठे ऐकायचं? अरे माझ्या पोराला वाचू. अरे गोपाल, हे बाळा असं नको करू रे. अरे कुणी ऐकायचं? अरे यार लवकर पोराला वाचू. अरे चल गोपाल चल. राम, राकेश अजूनही आला नाही. कसं करू मी पैशांचं मॅनेज? डॉक्टर काही बोललेत का तुला? डॉक्टरांचं काय, एकदाच बोलले, परत विषय नाही. सिस्टर ओ, आम्हाला आमचं काम करू द्या प्लीज.
पाहिस. He is out of danger now. Thank you, doctor. Thank you very much. अहो आभार माझे कसले मानले. मानायचेच असतील तर ते राकेशचे माना. आपल्याला 1 लाखाची गरज असताना त्यांनी 5 लाख रुपये डिपॉझिट केले. राकेश कुठे? ते काय गेले? राव साहेब काय साला हालत काय करून घेतला तुम्ही? बर आता ओके आहे ना? बर मी मुद्दाम तुम्हाला भेटायला आलो यासाठी की आता तुमचा टेन्शन गेला म्हणजे आमच्या बाजूने तुम्हाला एकदम फ्री करून टाकला. हो तुमचा केस वापस घेतला आपण. आता समजा ओके. थँक्स थँक्स बोलायचं असेल तर आम्हाला नका बोलू. ते तुमचा राकेश सेठ आहे ना त्याला बोला. हो ते आमचं काम त्यांनी तुमच्यासाठीच केलं ना. तुमचा नोकरी गाडी बंगला जे काय ते समजा तुम्हाला वापस मिळणार. आता काळजी नाही करायच्या. गेट वेल सून आणि बरा झाला की या ऑफिसमध्ये येऊ. गोपाळ बर वाटते ना तुला? राकेश राकेश अरे राकेश अरे कुठे गेला कुणास ठाऊक. त्याचा मोबाईल सुद्धा लागत नाही. आताच कुठे गेला कुणास ठाऊक. आय नो मला माहिती तो कुठे गेला. मी मस्त पिते सीमा सीमा मला त्याला भेटायचं. हो हो जाऊ आपण त्याच्याशी. राकेशला भेटायचं. हो हो जाऊ या आपण. भेटू लगेच भेटायचं सीमा. भेटू गोपाल 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 शांत. दर्याबा 15-20 वर्ष कशी निघून गेली कळलंच नाही. प्रत्येक सुख दुःखाचा साक्षीदार तू राहिलायस. तुझ्या अंगा खांद्यावर लहानाचे मोठे झालो. प्रत्येक दुःखाच्या प्रसंगात तू आधार देऊन दुःख दूर केलेस. पण आज खूपच कसोटीची वेळ आली. मला माहिती आहे दर्याबा ही वेळ तू निभावून नेशील. राकेश राकेश
मरूही दिलं नाहीस ना मित्रा, तेही उपकार करून ठेवलेस, जगू तरी कसा आता, तुझ्या उपकारांच्या ओझ्याखालीच मरून गेलोय रे, मी फक्त माझं कर्तव्य केलं, मैत्रीत कधी उपकार असतात करे मैत्रीत फक्त कर्तव्य असत ना, आणि माझ्या अण्णांची आपल्या आपल्या अण्णांची शिकवण विसरलास, या रे मित्रांनो रे माझ्या मित्रांनो, हा मैत्रीचा धागा चला बांधूया, हे घे सीमा, आता तुम्हाला सांगतो बाद झालं, खूप झालंय खूप झालं, परत जर अशी चोप केलीत ना तर मी सगळ्यांना चोपून काढीन, असं जीवाचं मैत्र अशी संगत झडली, असं जीवाचं मैत्र अशी संगत झडली, शाळा सोबती जोडीच अशा लाडीच घोडीच, शाळा सोबती जोडीच अशा लाडीच घोडीच, दिस मास वर्षा मधी अशी जादू ही घडली, केली अंगत पंगत आली खेळाला रंगत, भविष्याच्या सपनाची अशी पायरी चढली,